भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि संगमनेर बाजार समितीचे विद्यमान उपसभापती सतीशराव कानवडे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात आमदार विखे पाटील यांना यश मिळाले असं बोललं जात आहे. काही जण म्हणत होते की भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग बंद झाली आहे, पण सतीशराव कानवडे यांच्या माध्यमामधनं अजून देखील भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. त्यासोबतच या पुढील काळामध्ये संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यामधील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे असं विखे पाटील यावेळी म्हणालेत. आपली बोल बात आहे की नवे साहेब सर्व मान्यवर आणि या विशिष्ट आनंदासाठी आपण जमलेला हे माझे मित्र सतीशराव आज त्यांनी आपल्या सर्वांच्या आजान भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि उपस्थित सर्व मित्र आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने मला सुद्धा अतिशय आनंद होतो की आमच्या जुना सहकारी सतीशराव आज आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक त्याचं स्वागत करतो. तर म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये या तालुक्याचं इनकमिंग कमी बंद झालं आहे अशा प्रकारची ती चर्चा होती. पण हा मला वाटतं हा त्यांचा गैरसमज आज सतीशरावांनी दूर केलेला. मोठी यादी आपल्याकडे टप्प्याटप्प्याने सतीशरावांचं तसं सतीशरावांकडे पाहून मला वाटतं आणखी बरेच मंडळी तयार होतील असं मला आता विश्वास झालेला. त्यांचा या तालुक्या त्यांचा भारतीय जनता पक्षाचा प्रवेश हा आपल्या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाची घटना. तसं मला जर वर्षापर्यंत युवक काँग्रेसमध्ये बरोबर काम केलं, विद्यार्थी आंदोलनामध्ये त्यावेळी गरीब दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनालय नवले साहेब त्यावेळी त्यांच्याच सुरू केलं होतं सर्वेमध्ये, त्यावेळी त्यांचा सहभाग होता. आणि मला विशेष आत्मसाठी की ते आपल्या प्रवरीचे विद्यार्थी आहे, त्यामुळे ते विशेष आत्मसमाधी आत्मसार नेहमी तालुक्याच्या विविध प्रश्नासाठी प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता निस्वार्थपणे सतीशराव आतापर्यंत काम केलं. महायुतीमध्ये त्यांचा जर सन्मानाला आपण सहभाग करून घेतो याचा अर्थ आहे की त्यांच्या निमित्तानं आज असंख्य कार्यकर्ते यांना आता सतीशरावांच्या निमित्तानं महायुतीकडे यांच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत असं मला हरकत नाही. की त्यामध्ये विशेष घटना माझ्या दृष्टीने मी मानतो. देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शन या महायुतीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. आणि या सर्वांच्याच मुळे जो जनादर आपल्याला लोकसभेला मिळाला त्यातूनच स्फूर्ती घेऊन आपला सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि म्हणून मी जी घोषणा केली होती की जिल्ह्याचा निकाल 12-0 झाला पाहिजे त्याला मात्र या प्रकारे सतीशरावांच्या प्रवेशामुळे प्रकारची त्याला पुष्टी मिळाली आहे. तर म्हणजे हा इतिहास तालुक्यातला घडामोडीची सुरुवात या युवकाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रवेश सोहळा उद्याच्या तालुक्याचं विजयाचं प्रतीक असं म्हणा हरकत नाही. म्हणून या गोष्टी मला त्यासाठी मारतात. म्हणजे संपर्कात आहेत बोलतात माझ्याबरोबर
आणि त्याकरता आपल्या सर्वांनी माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की आपसातले काय मतभेद आहेत, आपसातले समज गैरसमज लहान मोठा कोण आहे याच्यापेक्षा या तालुक्याच्यामध्ये जे उद्याचं परिवर्तन होऊन घातलेलं आहे त्याचे आपण खऱ्या अर्थानं हकदार झाले पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांनी प्रत्येकाने ही भावना मानत पाहिजे की ती माझ्यामुळे घडते. ही जर भावना प्रत्येकाने मला ठेवली तर हे असे जे काही तर भाजपवासी झालेले सतीशराव कानवडे म्हणाले की काँग्रेस पक्षामध्ये केलेल्या कामांना न्याय मिळत नव्हता. इतकी वर्ष काँग्रेसचं काम केलं मात्र समाधानकारक फळ मिळालं नाही, त्यामुळे मी काँग्रेस सोडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. आता त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. आणि राजकारण सुरू झालं असेल, सोसायटी असेल, यामध्ये चेअर म्हणून काम केलं असताना वडील काँग्रेस पक्षाचं या कुटुंबाचं माध्यमातून मी राजकारण सर्वांना माहीत अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केला की काम करत असताना विकास मला स्पष्टपणे चौकडीच्या बाहेर ती जाणीव मला या ठिकाणी आणि म्हणून मी आणि आज मी काम करतो शेतकऱ्यांच्या किसान क्रांतीचं जे आंदोलन त्याचे संपर्क करून म्हणून आणि आता सगळ्या पाहतोय जनतेला बदल कोण करणार कसा करणार शिवरायांची इच्छा असावी भावना ओळखून विखे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश करत आहे. सरकार एक पाहिलेलं आहे आणि मला भारतीय जनता पार्टी आणि या संघटनेच्या माध्यमातून खाली निश्चितपणे राज्यामध्ये काम करायला तालुक्यातली परिस्थिती ठेकेदारांना अशा प्रकारचं काम याच्याकडे साहेबांना सगळ्यांनी बोलून घरी माणसं पाठवली त्यांनी पाहिलं 29 वर्ष हे कार्यकर्ते माल फुटले या ठिकाणी त्या कार्यकर्ते का नाराज कोणी वापर करू शकत नाही परंतु आता त्यांना कळलं निर्णय बदलला आहे याची म्हणून आज माझ्या मी काहीतरी करतोय मोबाईलमध्ये बसून तांबे झाल्यापासून किती नुकसान पडेल ते माफ नाही माझा मी मुख्य साहेबांनी विचार करायची करू शकत नाही यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष काशीनाथ गोसावी, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, बाबासाहेब कुटे, डॉक्टर भानुदास डेरे, श्रीराज डेरे, जावेद जहागीरदार, डॉक्टर सोमनाथ कानवडे, साहेबराव नवले, दिनेश सोमानी, शरद नाना थोरात, डॉक्टर अशोक इथापे, विक्रमसिंह खताळ, रामदास शेजूळ, साहेबराव वळवे, राम जाजू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे हजर होते. 24 तास संगमने